मागच्या तासिकेमध्ये उपयोगितेचं विश्लेषण या प्रकरणामध्ये उपयोगिता म्हणजे काय, उपयोगितेची व्याख्या आणि वैशिष्ट्य काय, वैशिष्ट्याचा आपण अभ्यास केलेला होता. त्या वैशिष्ट्यामधील उर्वरित भाग आजच्या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत. जवळपास वैशिष्ट्यामध्ये गुणधर्मामध्ये 4-5 वैशिष्ट्याचा आपण त्या दिवशी अभ्यास केलेला होता आणि म्हणून आज उपयोगितेचं राहिलेलं वैशिष्ट्य म्हणजे नैतिकदृष्ट्या तटस्थ, नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. उपयोगिता म्हणजे मानवी गरज भागवण्याची क्षमता आणि म्हणून ज्या ज्या कोणत्या वस्तूमध्ये मानवाची गरज भागवण्याची क्षमता असते परंतु ती वस्तू नैतिकतेच्या बाबतीत चांगली आहे का, वाईट आहे का, हिताची आहे का, हानिकारक आहे का, हे सांगण्यासाठी उपयोगिता असमर्थ असते, सांगू शकत नाही. आणि म्हणून त्याचबरोबर अर्थशास्त्र हे नैतिकतेच्या बाबतीत गांभीर्याने विचार करत नाही. मग काही वस्तूमध्ये उपयोगिता असते कारण त्या वस्तूमुळे मानवाची गरज पूर्ण होते, त्या वस्तूमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता असते. उपयोगिता आहे परंतु ती चांगली आहे का, मानवी शरीरास हिताची आहे का, समाजासाठी चांगली आहे का, याच्या बाबतीत उपयोगिता तटस्थ असते. चांगलं आहे हा सांगत नाही आणि वाईट आहे सांगत नाही. आणि म्हणून काय वस्तूच्या बाबतीत आपण उदाहरणात आपण जर बघितलं तर सुरीचा वापर आपण फळं कापण्यासाठी, भाजीपाला कापण्यासाठी, फळभाज्या कापण्यासाठी, चांगल्या बाबीसाठी आपण त्याचा वापर करतो. कारण भाजीपाला कापणे, फळं कापण्याची क्षमता त्या सुरीमध्ये आहे. भाजीपाला कापण्याची, फळं कापण्याची गरज पूर्ण करण्याची क्षमता त्या सुरीमध्ये आहे, उपयोगिता आहे. परंतु चांगल्या बाबतीत त्याचा वापर केला, फळं कापणे, भाजीपाला कापणे, फळभाज्या कापणे, चांगल्या गोष्टीसाठी त्या सुरीचा वापर झाला. त्या सुरीचा वाईट गोष्टीसाठी सुद्धा वापर केला जाऊ शकतो. त्याच सुरीच्या साह्याने एखाद्याचा खून केला जातो, त्याच सुरीच्या साह्याने एखाद्या माणसाला दुखापत पोचली जाते. सुरी तीच आहे, सुरी तीच आहे. चांगलाही वापर होऊ शकतो, भाजीपाला फळं आणि फळभाज्या कापण्यासाठी वापर होऊ शकतो, त्या सुरीचा वापर एखाद्याचा खून करण्यासाठी होऊ शकतो. आणि म्हणून खून करण्याच्या बाबतीत ज्या व्यक्तीला खून करायचा, एखाद्या व्यक्तीचा खून करण्याची गरज पूर्ण करण्याची क्षमता, सामर्थ्य, शक्ती त्या सुरीमध्ये आहे. त्या सुरीमध्ये फळं भाजीपाल्या कापण्याची क्षमता आहे. म्हणून उपयोगिता दोन्ही बाबतीत आहे, एखाद्याचा खून करण्यासाठी क्षमता आहे, फळभाज्या कापण्याची क्षमता आहे. आणि म्हणून उपयोगिता आहे परंतु फळभाज्या कापणे चांगल्या बाबीसाठी वापर करणे आहे, एखाद्याला दुखापत पोचणे, एखाद्याचा खून करणे हे हानिकारक आहे, वाईट आहे. परंतु वाईट असूनही त्या वस्तूमध्ये सुरीमध्ये उपयोगिता आहे आणि म्हणून सुरीमध्ये उपयोगिता आहे ते चांगलं आहे का वाईट आहे हे उपयोगिता सांगू शकत नाही. आणि नैतिकतेच्या बाबतीत उपयोगिता ही तटस्थ असते. दुसरं उदाहरण घेता येतं, सिगारेट, तंबाखू, गुटखा, मद्य, चरस हे सगळे मानवी शरीरासाठी
अपायकारक आहेत, परंतु सिगारेट ओढणाऱ्या, तंबाखू खाणाऱ्या, गुटखा खाणाऱ्या, मद्य पिणाऱ्या व्यक्तीची गरज पूर्ण करण्याची क्षमता त्या त्या वस्तूमध्ये आहे. सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला सिगारेटपासून उपयोगिता मिळते, म्हणजे सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीची गरज पूर्ण करण्याची क्षमता सिगारेटमध्ये आहे, उपयोगिता आहे. परंतु तेच सिगारेट चांगलं आहे का वाईट आहे का हे सांगण्यासाठी उपयोगिता असमर्थ राहते, तटस्थ राहते. तंबाखूच्या बाबतीत तेच, तंबाखू खाणाऱ्याची गरज पूर्ण करण्याची क्षमता सामर्थ्य शक्ती त्या तंबाखूमध्ये आहे, गुटख्यामध्ये आहे. उपयोगिता आहे गरज पूर्ण करण्याची क्षमता असल्यामुळे त्या त्या व्यक्तीला त्या त्या वस्तूपासून उपयोगिता मिळते. परंतु ती वस्तू शरीरासाठी हिताची आहे का, समाजासाठी हिताची आहे का, त्याच्या शरीराच्या दृष्टीने हिताची आहे का, याच्या बाबतीत मात्र उपयोगिता सांगू शकत नाही. उपयोगिता ही तटस्थ असते. आणि म्हणून चरस असेल, ब्राऊन शुगर असेल, आम्लयुक्त वस्तू असतील, अशा बाबतीत उपयोगिता असते, परंतु ते शरीरास चांगलं असतं किंवा वाईट असतं हे सांगू शकत नाही. म्हणून उपयोगिता ही नैतिकतेच्या बाबतीत एक प्रकारची तटस्थ असते, स्थिर असते, चांगलंही सांगू शकत नाही आणि वाईटही आहे सांगू शकत नाही. अश्लील वाङ्मयाच्या बाबतीत काही व्यक्तीला त्यापासून उपयोगिता मिळते, कारण अशा व्यक्तीची गरज पूर्ण करण्याची क्षमता त्या अश्लील वाङ्मयामध्ये असते, उपयोगिता आहे. परंतु ते वाङ्मय चांगलं आहे का वाईट आहे का ही उपयोगिता सांगू शकत नाही. आणि म्हणून उपयोगिता ही संकल्पना नैतिकतेच्या बाबतीत चांगलं आहे किंवा वाईट आहे, हानिकारक आहे किंवा हिताचं आहे हे अजिबात सांगू शकत नाही, तटस्थ असते. आणि म्हणून उपयोगितेचं एक वैशिष्ट्य आहे, उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ असते, काटावर असते, चांगलंही सांगू शकत नाही, वाईटही सांगू शकत नाही. ज्या वाईट वस्तू असतात त्याच्यामधून उपयोगिता मिळते, परंतु त्या वाईट वस्तू हिताच्या असतात, चांगल्या असतात हे उपयोगिता सांगत नाही. आणि म्हणून बऱ्याच वस्तूमध्ये उपयोगिता आहे परंतु ते हिताच्या नसतात, परंतु उपयोगिता सांगू शकत नाही. पुढचं वैशिष्ट्य, उपयोगिता व आनंद यामध्ये फरक. उपयोगिता व आनंद यामध्ये फरक आहे, हे उपयोगितेचं वैशिष्ट्य, उपयोगितेचा गुणधर्म आहे. उपयोगितेमध्ये उपयोगिता ही बऱ्याच वस्तूमध्ये असते, कारण त्या त्या व्यक्तीची गरज पूर्ण करण्याची क्षमता त्या वस्तूमध्ये आहे. उपयोगिता आहे, परंतु ती वस्तू स्वीकारताना आनंद होतो का त्या व्यक्तीला, तर काही काही वस्तू अशा असतात की ते घेतल्या वाचून माणूस जगू शकत नाही, माणसाला ते घ्यावं लागतं, परंतु ते घेत असताना माणसाला त्रास होतो, माणसाला मनातून, माणसाला आनंदातून ती वस्तू घ्यावी असं वाटत नाही. घेत असताना, त्या वस्तूचा स्वीकार करत असताना मनाविरुद्ध स्वीकार करावा असं त्याला वाटतं, आणि म्हणून उपयोगिता असते, परंतु त्या वस्तूपासून आनंद मिळतोच असं नाही, कारण त्या वस्तूपासून मानवाची गरज भागू शकते, परंतु गरज भागवली असताना सुद्धा त्या वस्तूपासून आनंद मिळतो का, काही काही वस्तूपासून आनंद मिळू शकत नाही. त्याला ती वस्तू घेत असताना मनाला दुःख होतं, मनाच्या विरुद्ध त्या वस्तूचा स्वीकार करावा लागतो.
आणि म्हणून अशा वस्तू कोणत्या असतात की ज्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे, एखाद्या माणसाची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे, सामर्थ्य आहे, एखाद्या वस्तू व्यक्तीची गरज पूर्ण करण्याची कुवत त्या वस्तूमध्ये आहे, परंतु ती वस्तू स्वीकारताना ती वस्तूचं सेवन करताना मात्र त्या उपभोक्त्याला मनातून आनंद मिळतोच असं नाही, तर त्या वस्तूपासून स्वीकार करताना, त्या वस्तूचं सेवन करताना, त्या वस्तूचा उपभोग घेताना त्या व्यक्तीला त्रास होतो, मन त्याचं धजत नसतं, सहजासहजी त्याला आनंदाने ती वस्तू घ्यावीशी असं वाटत नसतं, आणि म्हणून उपयोगिता आहे परंतु ती वस्तू आनंद देणारी नाही। मग अशी वस्तू कोणती असते की ज्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे परंतु त्या माणसाला ती आनंद देणारी नाही? उपयोगिता आहे, मान त्याची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे, त्याच्याशिवाय तो जगू शकत नाही, त्याच्याशिवाय त्याचा काही गोष्टी बऱ्या होणाऱ्या नाहीत, त्याच्याशिवाय त्याच्या काही गोष्टी हिताच्या होणार आहेत, म्हणजे बऱ्या हिताच्या चांगल्या होणाऱ्या असताना सुद्धा सहजासहजी त्या व्यक्तीला ती वस्तू सेवन करावी वाटत नाही, सहजासहजी ती वस्तूचा उपभोग घ्यावा असं वाटत नाही, सहजासहजी त्या वस्तूचा स्वीकार करावा असं वाटत नाही। मग अशी कोणती वस्तू असते की ज्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे परंतु ती सहजासहजी सेवन करावं असं वाटत नाही, सहजासहजी तिचा स्वीकार करावा असं उपभोक्त्याला वाटत नाही? आणि म्हणून अशी वस्तू कोणती, समजा उदाहरणार्थ इंजेक्शन, इंजेक्शन ही अशी वस्तू आहे एखाद्या आजारी माणसाला आजार पण त्याचं कमी करण्यासाठी डॉक्टरला इंजेक्शन द्यावं लागतं, म्हणजे आजार पण कमी करण्याची क्षमता इतर कुठल्याही वस्तूमध्ये नाही, साखरेमध्ये नाही, जेवणामध्ये नाही, कशामध्ये नाही, पाण्यामध्ये, फक्त त्या इंजेक्शन मध्ये एक असं सामर्थ्य आहे, इंजेक्शन मध्ये अशी एक शक्ती आहे, इंजेक्शन मध्ये अशी एक कुवत आहे, इंजेक्शन मध्ये अशी एक शक्ती आहे की जे आजारी माणसाला तंदुरुस्त करण्याची, दुरुस्त करण्याची क्षमता इंजेक्शन मध्ये आहे। आजारी म्हणजे आजारी माणसाला तंदुरुस्त करण्याची, आजारी माणसाची गरज पूर्ण करण्याची, आजारी माणसाला आजारपणातून बाहेर पडण्यासाठी या इंजेक्शनची आवश्यकता असते। म्हणजेच इंजेक्शन मध्ये आजारी माणसाची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे, आजारी माणसाची गरज पूर्ण करण्याची कुवत आहे, आजारी माणसाची गरज पूर्ण करण्याची एक मोठी शक्ती, मोठं सामर्थ्य या इंजेक्शन मध्ये आहे। आणि म्हणून इंजेक्शन मध्ये आजारी माणसाची गरज पूर्ण करण्याची क्षमता असल्यामुळे इंजेक्शन मध्ये उपयोगिता आहे, इंजेक्शन मध्ये उपयोगिता आहे, परंतु याच इंजेक्शन स्वीकारताना, याच इंजेक्शन घेताना, डॉक्टर देत असताना त्या माणसाला आनंद मिळत नाही। विद्यार्थी मित्र बघा, काही काही वस्तू अशा असतात ती वस्तू घेतल्याशिवाय माणूस बरा होत नाही,
ती वस्तु घेतल्याशिवाय माणसाला बरं वाटत नाही, ती वस्तु घेतल्याशिवाय माणूस दुरुस्त होत नाही, तंदुरुस्त। परंतु ती वस्तु घेताना मात्र माणसाला त्रास होतो, आनंद मिळत नाही, बघा दुःख होतं, त्रास होतो, सहजासहजी त्याला ते इंजेक्शन स्वीकारावं असं वाटत नाही, सहजासहजी त्याला मनातून त्या इंजेक्शनाचा आनंद मिळतो असं नाही, इंजेक्शन टोचत असताना त्याला त्रस सहन करावा लागतो, त्याला वेदना होतात, त्याला दुःख होतं, सहजासहजी मनातून त्याचा तो स्वीकार करू शकत नसतो। परंतु स्वीकार जरी करत नसला, आनंद जरी मिळत नसला, तरी मात्र उपयोगिता आहे, बघा आनंद मिळत नाही उपभोक्त्याला, इंजेक्शन पासून आनंद मिळत नाही आजारी माणसाला, इंजेक्शन पासून आनंद मिळत नाही। परंतु या इंजेक्शनात तो दुरुस्ती होत नाही, या इंजेक्शनाशिवाय तो दुरुस्ती होत नाही, बरा होत नाही, तंदुरुस्त होत नाही, घ्यावंच लागत, मग त्रास का होईना? आजारपण घालवण्यासाठी तिला त्या औषधाचा वापर, इंजेक्शनाचा वापर करावा लागतो। बाकीच्या काही दवा असतात, दवा गोळ्या आपण म्हणतो पेशंटला दिल्या जातात आजार बरा होण्यासाठी, त्याही कडू असतात, गोंड नसतात, त्याचा मनातून स्वीकार करावा वाटत नाही, परंतु आजार त्याच्याशिवाय बरा होत नाही, आजार बरा करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं, उपयोगिता आहे, परंतु ती गोळी खाताना मात्र तेवढा आनंद वाटत नाही। बघा उपयोगिता आहे, गोळीमुळे आजार बरा होतो, गोळीमुळे माणूस दुरुस्त होतो, प्रकृती उत्तम होते, परंतु ती गोळी खाताना मात्र माणसाला डोळ्यावर आठ्या येतात, सहजासहजी त्या गोळीचा स्वीकार करत नाही, नाविलाजाने, मनात नसतानाही, इच्छा नसतानाही या दवाचा वापर, गोळ्या औषध औषधाचा वापर त्याला करावा लागतो, नाविलाज असतो, कारण आजार बरा होण्याची क्षमता, आजारामधून बाहेर पडण्याची क्षमता, आजारामधून बाहेर पडण्याची क्षमता त्या औषधामध्ये आहे, परंतु औषध घेत असताना मात्र ह्याच्यापासून आनंद मिळतो असत नाही, आनंद मिळतो असं नाही, तर उपयोगिता असते एखाद्या वस्तूमध्ये। त्याच्यामुळे काही व्यक्तीची गरज पूर्ण होऊ शकते, परंतु तीच वस्तू त्याच व्यक्तीला आनंद देणारी, चांगली वाटणारी, मनातून स्वीकारावं असं वाटणारं नसतं, आणि म्हणून उपयोगिता असते, परंतु त्याच वस्तू त्याच मनुष्याला आनंद देणाऱ्या नसतात, हे उपयोगितेचं वैशिष्ट्य, हे उपयोगितेचं वैशिष्ट्य। अनेक उदाहरणं देता येतात, ऑपरेशन केलं जातं, काही आजार असे असतात ऑपरेशन शिवाय माणूस दुरुस्त होत नाही, असे ऑपरेशन स्वीकारणं, शरीराचा एखादा भाग कापणं, कुठल्या माणसाला सहजासहजी तयार व्हावं असं वाटत नाही, परंतु ते ऑपरेशन केल्याशिवाय तो व्यक्ती वाचू शकत नाही, तो व्यक्ती बरा होत नाही, त्याचा आजार कमी होत नाही, आणि म्हणून ऑपरेशन सुद्धा उपयोगिता आहे। एखादा डॉक्टर ज्यावेळेस ऑपरेशन करतो, हार्टचे ऑपरेशन असतील, अनेक ऑपरेशन असतील, ऑपरेशन केलं जातं, त्यावेळेस त्याच्यापासून उपयोगिता मिळते, कारण त्या पेशंटची आजारातून बरं होण्याची गरज पूर्ण करण्याची क्षमता त्या ऑपरेशन मध्ये असते, उपयोगिता आहे। परंतु ऑपरेशन करत असताना, शरीराचा भाग कापत असताना कुठलाही माणूस सहजासहजी तयार होतोच असं नाही, कापण्यासाठी कापत असताना त्याला आनंद मिळतो अशातला भाग नाही, म्हणून उपयोगिता असते परंतु आनंद मिळतोच अशातला भाग नाही। त्याच्यानंतर दुसरं आणखी उदाहरण घेतात, बाळातपण, बाळातपणाच्या बाबतीत आईला बाळाला जन्म देत असताना आनंद होतो, परंतु ज्या वेदना होतात त्याच्यातून सुद्धा उपयोगिता मिळते, उपयोगिता मिळते, आणि म्हणून अशा पद्धतीनं काही काही वस्तू अशा असतात
की त्या वस्तूमध्ये उपयोगिता असते, कारण त्या माणसाच्या गरजा पूर्ण करू शकतात, गरजा भागवण्याचं सामर्थ्य त्या वस्तूमध्ये असतं, परंतु त्या वस्तूमुळे आनंद मिळतोच असं नाही, कारण खऱ्याच या वस्तू असे असतात की त्या वस्तूमुळे माणसाला दुःख होतं, वेदना होतात, स्वीकाराव्या वाटत नाही, त्याचा मनातून स्वीकार केला जाऊ शकत नाही, तरी उपयोगिता असल्यामुळे त्याचा स्वीकार करावाच लागतो, नाविलाज असतो, आणि म्हणून उपयोगिता आणि आनंद या दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे. काही वस्तूमध्ये उपयोगिता असतेच, उपयोगिता आहे, उपयोगिता आहे, परंतु ह्या इंजेक्शन मध्ये उपयोगिता आहे, औषधामध्ये उपयोगिता आहे, परंतु ते आनंद देतेच असं नाही. उपयोगिता आहे, आनंद मिळत नाही. उपयोगिता आहे, आनंद मिळत नाही, आणि म्हणून उपयोगिता आणि आनंद या दोन संकल्पना परस्पर भिन्न आहेत, वेगवेगळ्या आहेत. पुढचं वैशिष्ट्य उपयोगिता व समाधान. उपयोगिता व समाधान, उपयोगिता व समाधान हे एक उपयोगितेचं वैशिष्ट्य आहे. एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता असते म्हणजे उपयोगिता आहे, उपभोगाचे कारण आहे. उपयोगिता आहे उपभोगाचे, उपभोग उपभोगाचे कारण आहे. तर उपभोग हा समाधानाचे कारण आहे, समाधान, समाधानाचे कारण आहे उपयोगिता आणि समाधान. उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, तर उपभोग हा त्या व्यक्तीला मिळणाऱ्या समाधानाचं कारण आहे. उदाहरणार्थ तहान लागलेल्या माणसाची गरज पूर्ण करण्याची क्षमता पाण्यामध्ये आहे. पाणी, पाणी हे उपभोगाचे कारण आहे, आणि हे पाणी पिल्यानंतर त्या तहानलेल्या माणसाला एक विशिष्ट अशा प्रकारचं समाधान प्राप्त होतं, आणि म्हणून उपभोग, उपभोगाचं, उपभोग हा समाधानाचे कारण आहे, आणि म्हणून एकमेकाच्या दोन एकमेकावर अवलंबून आहेत. पुढचं वैशिष्ट्य उपयोगितेचं मापन करता येतं, मापन करता येतं. उपयोगितेचे मापन करता येत नाही.